मनसे मनसे आणि भाजपच्या युतीकडे शिवसेना तुम्ही कसं बघता? याकडे मी असं पाहतो की ज्या वेळेला शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरे साहेब हे भाजप सोबत होते त्यावेळी भाजपला या कोणाचीही कधी गरज पडली नाही. म्हणजे भाजपला आता कळून चुकलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती. एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरून काढायला भाजपला सगळ्यात आधी शिवसेना फोडावी लागली, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं लागलं. तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरत नाही म्हणून त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रवादी फोडावी लागली, अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागलं. त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची त्यांना कमी भरता आली नाही म्हणून त्यांना काँग्रेस फोडावी लागली. त्यानंतर सुद्धा त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता येत नाही म्हणून आता मनसे सोबत लागते. म्हणजे एकट्या उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती हे आता भाजपला कळून चुकलं असेल. कल्याण लोकसभेसाठी तुमचं आणि सुषमा आमदारांचं नाव चर्चेत आहे, तुम्ही लढण्यास इच्छुक आहात का? काही नाही बघा, माझ्यावर आता पक्षाने सचिव पदाची जबाबदारी दिल्या असल्या कारणाने सध्या तरी जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्याकरता मेहनत घेण्याचं काम मी करतोय. मी म्हणालो तसं याआधी आम्ही 10 मतदारसंघामध्ये जाऊन असे मेळावे घेतलेले आहेत. आज यवतमाळ आणि वाशिमचा मेळावा आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे. उमेदवार कोण असतील काय असतील हे उद्धव ठाकरे साहेब ठरवतील. जो कोण उमेदवार असेल, फक्त कल्याणच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांबाबत मी सांगतो, जो कोण उमेदवार असेल त्याकरता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून त्याला विजय करण्याचा प्रयत्न. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.